नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला संपूर्ण देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये या संपूर्ण सोहळ्याचं याची देही याची डोळा असं दर्शन लोकांनी घेतलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा पार पडली असंख्य लोक या सगळ्या कार्यक्रमाशी जोडले गेले होते आणि त्यामुळे एकूणच सगळीकडे जगभरामध्ये विविध देशांमध्ये असेल आणि भारतामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या गावागावांमध्ये शहरांमध्ये घराघरात या सगळ्या वातावरणाचा आपल्याला परिणाम दिसून आला की कि किती उत्सवी वातावरण त्या ठिकाणी होतं अनेक ठिकाणी रॅली निघत होत्या अनेक ठिकाणी मिरवणुका मा मिरवणुकांच्या माध्यमातून ढोल ताशांच्या माध्यमातून हा सगळा आनंद साजरा केला जात होता अशा वेळेला एकीकडे असंख्य लोक हे या सगळ्या सोहळ्याशी जोडले गेलेले असताना किंवा त्याचा आनंद साजरा करत असताना काही लोक जे आहेत त्यांचे मात्र चेहरे पडलेले होते त्यांच्यामध्ये मात्र अस्वस्थता होती कारण का तर हे राम मंदिर उभं राहिलं प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली अनेक वर्षांचा जो संघर्ष आहे त्याची तो पूर्ण झाला ती स्वप्नपूर्ती जी होती राम मंदिर उभारणीची ती स्वप्नपूर्ती झाली हे अनेक जणांना पटलेलं नाही आहे अनेक जणांच्या पोटामध्ये त्याच्यामुळे ती एक पोटदुखी जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत राहील त्याच्यातलाच एक भाग म्हणजे मीरा रोडमध्ये नयानगर हा जो भाग आहे त्या ठिकाणी काही लोकांवर हल्ला करण्यात आला दगडफेक करण्यात आली त्यांच्या गाड्या ज्या आहेत चारचाकी गाड्या असतील त्यांच्या काचा फोडण्यात आल्या त्याचं प्रचंड नुकसान करण्यात आलं दुचाकी स्वारांचं सुद्धा हल्ला करून त्यांच्या गाड्या तोडमोड करण्यात आली आणि हा असा जोरदार हल्ला बावीस जानेवारीच्या रात्री त्या ठिकाणी झाला त्याच्या आधी तशा पद्धतीचं वातावरण होतं काही ठिकाणी पनवेलमध्ये सुद्धा अशा पद्धतीने काही तरुणांवर हल्ला झाला तलवारीने त्यांच्या वार करण्यात आले त्याच्यात ते, ते तरुण दोन तरुण जखमी झालेले आहेत ते हे सगळं घडून आलं आणि मिरा रोडमध्ये ते घडल्यानंतर मग तातडीने कारवाई करण्यात आली जवळपास बावीस लोकांना ताब्यात घेण्यात आलं त्याचे अनेक व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातली लोकं ही सगळे हल्ले करणारे लोकांना मारणारे विशेषतः त्याच्यामध्ये महिला मुलं यांच्यावर हल्ले करण्यात आले महिलांनासुद्धा मारहाण करण्यात आली आणि हे सगळी लोकं जी होती ज्यांची गाड्यांची मोडतोड झाली तोडफोड करण्यात आली हे सगळे कुठेतरी श्रीरामाचे ध्वज घेऊन श्रीरामाच्या घोषणा देत मिरवणुका काढत होते आणि तिथून ते जात होते त्याच वेळेला हा हल्ला करण्यात आला अशा प्रकारे पनवेलमध्ये सुद्धा हल्ला झाला ते सगळं जे आहे हे कुठेतरी दाखवून देतं की प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलं गेल्यानंतर अनेकांची पोटदुखी जी आहे ते वर उसळून आलेली आहे त्यांना अजिबात पटलेलं नाही आणि खतखत जी आहे हा जो संताप आहे तो अशा पद्धतीने बाहेर येतोय आणि हा नुसता संताप नाही आहे तर हा सगळा जो आहे तो हा दहशतवाद निर्माण करण्याचा अराजकता निर्माण करण्याचा एक प्रकार आहे एक प्रकारे समाजामध्ये ही अस्वस्थता निर्माण करायची आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा हाच या सगळ्या लोकांचा उद्देश आहे आणि म्हणून या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आता या सगळ्या लोकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी किंवा त्यांची जी काही मालमत्ता आहे त्यांनी बांधलेली जी काही अनधिकृत बांधकाम आहे ती सगळी तोडण्यात आली त्यासाठी खास म्हणजे मिरा रोडमधलं किंवा नयानगरमधली ही सगळी बांधकामं जी आहेत ती तोडण्यात आली आणि त्यासाठी खास शीघ्र कृती दलाचा दलाची पथकं जी आहेत ती बोलावण्यात आली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांनी मुंब महानगरपालिकेने हे सगळं काम जे आहे ते केलेलं आहे आणि सगळी अनधिकृत बांधकामं जी आहेत ती जमीनदोस्त केलेली आहेत एक प्रकारे जसं उत्तर प्रदेशमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये घडतं योगी आदित्यनाथ असोत किंवा त्यावेळेला शिवराज सिंह चव्हाण असोत यांच्या काळामध्ये ही सगळी बांधकामं जी आहेत ती अशा पद्धतीने तोंडण्यात आली की जे जे अराजकता निर्माण करतील जे दहशतवाद निर्माण करतील जे कुठेतरी समाजाचं स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील कोणाची तरी फूस त्यांना असते कुठेतरी दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची फूस त्यांना असते त्यांचं पाठबळ असतं त्या जोरावर हे सगळं करण्याचा प्रयत्न होतो दगडपेक असतील शस्त्रास्त्रांचा वापर होतो आणि या सगळ्या जरब बसवण्यासाठी मग ही सगळी जी जेसीबी लावून त्यांची अनधिकृत बांधकामं तोडायची किंवा त्यांच्या घरांवर सुद्धा हातोडा मारायचा जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी धडा बसेल हेच संकेत जे आहेत ते या मिरा रोडच्या नयानगरमधल्या कारवाईने दिलेले आहेत आणि त्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला पाहिजे स्वागत करायला पाहिजे त्यांनी हे जे पाऊल उचललं आहे किंवा जो निर्णय घेतला आहे त्याचं हे होणं अत्यंत आवश्यकच होतं आणि मुळातच बावीस जानेवारीला कार्यक्रम होणार म्हटल्यावर अनेक जण असा प्रयत्न करणं स्वाभाविक होतं कारण त्यांना हे सगळं पटलेलं नाही आहे आणि अनेक वर्षांपासून ही पोटदुखी त्यांच्याकडे आहे की इथे मंदिर उभं राहतंय मशिदीच्या जागी मंदिर उभं राहते ही अनेकांची पोटदुखी आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय पक्ष राजकीय नेतेसुद्धा आहेत त्यांची विधानं आपण पाहिलेली आहेत गेल्या अनेक दिवसांपासूनची आणि म्हणून आपण पाहिलं गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दहशतवादी कृत्य कृत्याशी संबंधित असतील लोक किंवा दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असतील लोक यांची कशी धरपकड करण्यात आली त्यांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या त्यांना पकडण्यात आलं त्यांच्याकडे असलेलं साहित्य ज्याच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या लोकांचे संपर्क ठेवून होते वेगवेगळ्या ठिकाणी दंगली घडवणं अराजकता निर्माण करणं हा प्रयत्न त्यांचा होता अशा अनेक लोकांना पकडण्यात आलं त्यातले अनेक सुशिक्षित का होते काही इंजिनियर होते तशी ही शिकलेले तरुण जे आहेत त्यांना पकडण्यात आलं आणि या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी संबंध अशा लोकांशी आहे जे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा भारतामध्ये विविध ठिकाणी दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला स्वाभाविकच पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात फूस असते आणि हे वेळोवेळी उघड झालेलं आहे की पाकिस्तानचा त्याला पाठिंबा असतो त्यांच्याकडूनच ही सगळी जी काही गोष्टी आहेत या पाकिस्तानकडूनच पाठवल्या जातात हा सगळा पुरवठा जो आहे तो पाकिस्तानच करत असतो आणि याला आणखी एक पुरावा म्हणजे जेव्हा हे राम मंदिर बनलं आता हे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि सगळं कशा पद्धतीने आपण पाहिलं देशात वातावरण होतं त्याच्यामुळे पाकिस्तानचा प्रचंड जळफळाट झाला पाकिस्तानमध्ये विदेश मंत्रालयाने तात्काळ या संदर्भातलं एक निवेदन जारी केलं की भारतामध्ये राम मंदिर उभारलं आहे त्याच्यामुळे भारतामधल्या हिंदूंचा वर्चस्व वाढलेलं आहे भारतामधल्या लोकशाहीवर एक प्रकारचा डाग लागला गेलेला आहे असं कोण सांगतं आहे तर पाकिस्तान सांगतोय ज्या पाकिस्तानमध्ये लोकशाही जी आहे ती उरलेली नाही आहे सातत्याने कधी ना कधी तिथे दहशतवादी हल्ले होत असतात अनेक असंख्य लोक मारले जात असतात हाच पाकिस्तान रोजच्या रोज दहशतवादाला फूस देत असो भारतामध्ये घुसखोरी करत असतात पाकिस्तानमधले लोक आणि पाकिस्तान अशा दहशतवाद्यांना पुढे करत असो त्या माध्यमातून जम्मू काश्मीर असो की एकूणच भारतामध्ये दहशतवाद कसा निर्माण होईल कसं सातत्याने खतखत्त वातावरण राहील असंतोष निर्माण होईल हा प्रयत्न करणारा पाकिस्तान आज विचारतोय की भारतामध्ये लोकशाही जी आहे त्याच्यावर डाक लागणार आहे राम मंदिरामुळे त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी याची दखल घ्यावी अशा पद्धतीचं पाकिस्तानचं निवेदन आहे म्हणजे ज्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान हिंदूंवर जे जिथे हिंदू अल्पसंख्या आहेत त्यांच्यावर किती अत्याचार होतात ते आपण पाहिलेलं आहे हिंदू पळून येत आहेत तिकडून भारतामध्ये आणि तो पाकिस्तान आज म्हणतोय की भारतामधल्या हिंदूंचं वर्चस्व वाढतंय या घटनेमुळे बहुसंख्यक वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे मग यावेळेला लक्षात येतं की पाकिस्तानला एवढी पोटदुखी होण्याचं कारण काय एवढा जळफळाट होण्याचं कारण काय तर त्याचं कारण पाकिस्तानला हे पटलेलं नाही आवडलेलं नाही त्यामुळे भारतामध्ये कसं अराजक निर्माण होईल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यातून हे त्यांनी निवेदन जारी केलंय जेणेकरून पाकिस्तानच्या या निवेदनामुळे भारतामधले काही असंतुष्ट लोक हे पेटून उठतील कुठेतरी आंदोलनं करतील अशा पद्धतीने आक्रमण करतील हल्ले करतील आणि त्यातून मग एक अराजक निर्माण होईल अशांतता निर्माण होईल भारतामध्ये आणि त्याचा आनंद मग पाकिस्तानला होईल हेच त्याच्यामागचं कारण आहे आणि त्यातूनच हे नयानगरमधली घडलेली घटना असो पनवेलमध्ये घडलेली घटना असो की यापूर्वीसुद्धा रामनवमीच्या वेळेला झालेल्या घटना दंगली असतील वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अमरावती नांदेड वगैरे या भागामध्ये हे सगळं त्याचंच प्रतिबिंब आहे पाकिस्तानकडून मिळणारी फूस आणि म्हणूनच अमित शहानी आपण पाहिलं काही महिन्यांपूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे पी एफ आय सारखी जी संघटना आहे तिच्यावर बंदी आणली कारण हो ही संघटना दहशतवादी कृत्यांना समर्थन देणारी त्याला पाठबळ देणारी अशी संघटना आहे त्यांच्यावर बंदी आणली ती आणल्यामुळेच आज आपण पाहतोय की बावीस जानेवारीला हा सगळा सोहळा होत असताना कुठेही देशभरामध्ये अशा दंगली झाल्या नाहीत अन्यथा यासारख्या संघटनांनी हा निश्चित प्रयत्न केला असता की के संपूर्ण देशभरामध्ये अशा दंगली घडवायच्या अशांतता निर्माण करायची आणि दाखवून द्यायचं की भारतामध्ये बघा मंदिर उभारल्यामुळे हे सगळं घडतंय पण अमित शहा यांच्यासारखे कठोर गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी पावलं आधीच उचलली होती या सगळ्या दहशतवादी कृत्यात सामील असलेल्यांचा किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्यांच्या लोकांचा आधीच बंदोबस्त केला त्यांच्या मुसक्या आधीच आवळल्या त्यांना सगळ्यांना जेर बंद केलं पी एफ आयसारख्या संघटनांना आधीच बंदी आणली त्यामुळे मोठ्या प्रमाणात होऊ शकलं नाही पण तरी देखील नयानगरमध्ये घडताना दिसून आलं मात्र आता फडणवीसांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि या सगळ्या त्यांच्या अनधिकृत बांधकामावर एक प्रकारचा रोलर फिरवला आहे सी बी फिरवून त्याची सगळी जमीन दोस्त करून टाकलेत ती बांधकामं तेव्हा हा संकेत आहे की अशा पद्धतीची कृत्य केली गेली तर हेच होणार आहे अशाच पद्धतीची कठोर कारवाई केली जाईल तेव्हा हे अराजकता निर्माण करणं अशांतता निर्माण करणं हे बंद व्हायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत हा एक कठोर संदेश यातून मिळालेला आहे त्याबद्दल आपण निश्चितपणे फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या कारवाया करून या सगळ्यांचा बिमोड वारंवार वेळच्या वेळी व्हायलाच पाहिजे हे मात्र लक्षात घ्यायला हवं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद